शासनाच्या भोगवटादार वर्ग 2 जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार देणार साक्षीदार व संबंधित अधिकारी तसेच या योजनेचा दुवार लाभ घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशाच्या वतीने मार्केट चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरकारने दलित मागासवर्गीय भूमिहीनांना भोगवटादार म्हणून वर्ग 2 सरकारी जमीन वाटप केली. भाळवणी येथे एका मागासवर्गीय कुटुंबाने शासनाकडून उदरनिर्वाहासाठी घेतलेली वर्ग 2 गट नंबर 651 या जमिनीची विक्री केली होती. पण लँड माफियांनी कवडीमोल किमतीत मागासवर्गीयांच्या दारिद्र्याचा फायदा घेऊन लाभार्थ्यांकडून जमिनी लाटल्या. काही भूमिहीनांना शासनाने अंधारात ठेवून दप्तराच्या नोंदीत खाडाखोड करून त्याचा दुबार लाभ घेतला. एका महिन्यात संबंधितावर गुन्हे दाखल न झाल्यास विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सदर कुटुंबाने एकाच योजनेचा दुबार लाभ घेऊन फसवणुकीने कोट्यावधी रुपयांची जमीन मिळवली आहे. त्यांच्या ताब्यातील गट नंबर 701/6 ही सरकारी जमीन शासनाकडे पुन्हा वर्ग करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.